गणपती बाप्पाला जास्वंदीची फुले आणि मोदक खूप आवडतात, तर या दोघांचा मेळ साधून आज आपण जास्वंदीचे मोदक पाहणार आहोत. नमस्कार, किचन कट्टा रेसिपीजमध्ये मी हर्षदा म्हात्रे आपले स्वागत करते. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा, त्यामुळे आपल्या चॅनलवर अपलोड होणाऱ्या सर्व रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग बाप्पाचा नवीन नैवेद्य बनवायला सुरुवात करूया. पिठाची उकड घेण्यासाठी इथे मी जितकं पीठ आहे त्याच्या पाऊणपट पाणी आणि अर्धी वाटी दूध, चवीनुसार मीठ, एक चमचा तूप घालून घेतलं आहे. हे मिश्रण छान उकळलं की त्यामध्ये पीठ घालायचं आहे. पीठ आणि पाणी छान एकजीव झालं पाहिजे. आता पीठ एका परातीमध्ये काढून घेऊया. पीठ थंड होतंय तोपर्यंत सारण तयार करून घेऊया. त्यासाठी तूप गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट्स परतून घेऊया. ड्रायफ्रूट्स परतून झाले की त्यामध्ये खोवलेलं ओलं खोबरं घालून घ्यायचं आहे. अगदी एक मिनिटभर परतून झालं की त्यामध्ये गूळ घालून घेऊया. गूळसुद्धा जास्त वेळ परतत बसायचं नाही आहे, तर 1 ते 2 मिनिटे परतून झालं की त्यामध्ये अर्धी वाटी दूध घालून 2 ते 3 मिनिटे झाकण देऊन ठेवूया. सारण तयार होतंय तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया आणि ह्या पिठाचे 3 भाग करायचे आहेत. 1 मोठा भाग आणि 2 छोटे भाग बनवायचे आहेत. आता इथे आपलं सारण सुद्धा तयार झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही, अगदी सारखं हलवत न बसता आपण ते सारण तयार करून घेतलेलं आहे. यामध्ये मी वेलची पावडर घालून सारण थंड करण्यासाठी ठेवलं आहे. आता आपण पिठाचे 3 भाग केलेले आहे, त्यापैकी मोठ्या भागामध्ये लाल रंग घालून घेऊया. आपल्याला जर रंग कमी आला असं वाटत असेल तर पुन्हा थोडा रंग घेऊन त्यामध्ये थोडं पाणी घालून पुन्हा पीठ मळून घेऊया, जेणेकरून डार्क रंग येईल. अशा प्रकारे आपला लाल रंगाचा पिठाचा गोळा तयार झालेला आहे. आता आपण दुसरा गोळा घेऊन त्यामध्ये हिरवा रंग घालून घेऊया. आवश्यकतेनुसार थोडा थोडा करून आपल्याला रंग घालायचा आहे, एकदाच खूप रंग नाही घालायचा. पाहू शकता तुम्ही इथे किती छान रंग आलेला आहे. आपला दुसरा गोळासुद्धा तयार आहे. आता आपला तिसरा गोळा जो उरला आहे त्यामध्ये आपण पिवळा रंग घालूया. रंग आणि पीठ छान एकजीव होईल इथपर्यंत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. रंग तर खूपच आकर्षक आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता चाळणीला थोडं तूप लावून घेऊया. आता आपण जास्वंदीच्या मोदकाचा पहिला प्रकार पाहूया. त्यासाठी मी इथे मध्यम आकाराचा पिठाचा गोळा घेतला आहे आणि त्याची जाडसर अशी पारी बनवून घेऊया. पारी जाडच असली पाहिजे, अजिबात पातळ होता कामा नये, नाहीतर जास्वंदीची फुलं तुटू शकतात. आता यामध्ये सारण भरून 5 पाकळ्या बनवून घेऊया. मी इथे ज्याप्रमाणे दाखवते त्याप्रमाणे मोठ्या मोठ्या पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत. पाकळ्या बनवून झाल्या आहेत. आता या साईड एकत्र करून घ्यायच्या आहेत, अशा जुळवून घ्यायच्या आहेत त्याच्या साईड्स. सर्व कडा जोडून झाल्या की पाकळीला आकार द्यायला सुरुवात करायची आहे. अशा प्रकारे थोडी थोडी पाकळी दुमडत घ्यायची आहे. बोटाची चिमटी करायची आहे आणि पाकळी बनवायची आहे. पाहू शकता तुम्ही इथे दाखवल्याप्रमाणे बोटाची चिमटी करून पीठ आपल्याला थोडं थोडं दाबून घ्यायचं आहे. जर तुम्हाला एकदा करून जमत नसेल तर तुम्ही ते पुन्हा पुन्हा ट्राय करा. नक्कीच असं बोटाने चिमटी केली की ते पाकळी आपोआप बनायला सुरुवात होते. जे जाड जास्वंदीचं फूल असतं गुच्छासारखं, तो प्रकार आहे हा. अशाच प्रकारे सर्व पाकळ्या करून घ्या. अतिशय सुंदर आणि आकर्षक असे हे जास्वंदीच्या फुलाचे मोदक दिसतात. आपल्या बाप्पाला
जास्वंदीचं फूल आणि मोदक दोन्हीही खूप आवडतात, त्यामुळे आपण ही क्रिएटिव्हिटी केलेली आहे। अशा प्रकारे आपलं फूल तयार झालेलं आहे। आता या फुलाचा मधला भाग आपण बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे पिवळ्या रंगाची पातळ आणि लांबट अशी वळी करून घेतलेली आहे। आता आपण त्याच्या बाजूने लाल रंगाचा पिठाचा गोळा लावून घेऊया, याला परागकोश असे म्हणतात। आपण ते आता फुलावर लावून घेऊया, त्याच्यामुळे फुलाला आणखीन थोडा आकर्षकपणा येईल। आता इथे थोडा मध्ये होल करून घेऊया आणि त्यामध्ये हे परागकोश घालून घेऊया। अगदी सुंदर आता जास्वंदीचं फूल जसं असतं तसंच्या तसं दिसत आहे। फूल तर तयार झालं, आता आपण त्याचं पान कसं बनवायचं ते पाहूया। पानासाठी मी हिरव्या रंगाचा गोळा घेतलेला आहे, त्याला थोडंसं लाटून घेऊया आणि थोडी जाडसर अशी पारी ठेवायची आहे। अगदीच पातळ न करता थोडी जाडसर असावी, म्हणजे पान तुटणार नाही। आता याला जास्वंदीच्या पानाच्या आकाराप्रमाणे कापून घेऊया। त्यासाठी इथे मी करंजीला आकार देतात तो कटर घेतलेला आहे आणि त्याच्याने आपण आता इथे पान बनवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता याला सुरीच्या सहाय्याने रेषा मारून घेऊया, तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारे इथे रेषा करून घेत आहे मी, जेणेकरून परफेक्ट जास्वंदीचं पान दिसलं पाहिजे। आता आपलं पान तयार झालेलं आहे, आपण त्यावर फूल ठेवूया। पहा आहे की नाही ओरिजिनल फुलासारखं जास्वंदीच्या फुलाचं मोदक। आता आपण दुसरा जास्वंदीच्या फुलाचा प्रकार करूया। याच्यासाठी आपण पूर्ण कडा बंद करून गोल आकार देऊन घेऊया। आता याला थोडं दाबून चपटी अशी गोळी बनवून घ्यायची आहे। आता त्यावर सुरीने 5 रेषा मारून घ्यायच्या आहेत, कारण जास्वंदीच्या फुलाला 5 पाकळ्या असतात, त्यामुळे इथे 5 रेषा मारून घेतलेल्या आहेत। आता आपण इथे बोटाच्या सहाय्याने आकार देऊन घेऊया, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे आकार द्यायचा आहे। अंगठ्याने दाबून पुढे 4 बोटांनी आकार द्यायचा आहे आपल्याला। आता इथे पुन्हा सुरीच्या सहाय्याने मध्ये रेषा मारून घ्यायच्या आहेत, जशा जास्वंदीच्या फुलाला असतात त्याचप्रमाणे रेषा करून घ्यायच्या आहेत। या रेषा अगदी हलक्या हाताने करायच्या आहेत, नाहीतर आपलं फूल तुटू शकतं। त्यामुळे अगदी हलक्या हाताने रेषा करून झाल्या की त्याच्या बाजूची कडा जी आहे ती अंगठ्याच्या चिमटीने पकडून आकार द्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता अगदी थोडं थोडं असं दाबून घ्यायचं आहे, त्यामुळे असा आकार तयार होतो। आता आपण परागकोश बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे पातळ वळी करून घेतलेली आहे आणि त्याचे 5 भाग करून घेत आहे। आता आपण हे फुलावर लावूया, पाहू शकता अगदी सुंदर असं आपलं हे दुसरं जास्वंदीचं फूल तयार झालेलं आहे। त्याच्या सुद्धा खाली पान ठेवूया। एकदम खऱ्या जास्वंदीच्या फुलांसारखी आपली फुलं तयार झालेली आहेत। अशाच प्रकारे मी सर्व जास्वंदीची फुलं तयार करून घेतलेली आहेत। ही पारी तुम्ही हाताने बनवू शकता किंवा लाटण्याने सुद्धा बनवू शकता।
कसे वाटले तुम्हाला जास्वंदीच्या फुलाचे मोदक? जर तुम्हाला आवडले असतील तर सर्व नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना शेअर करा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सोबतच बेल आयकॉनसुद्धा दाबा, त्यामुळे आपल्या चॅनलवर अपलोड होणाऱ्या सर्व नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. अशा प्रकारे आपले सर्व मोदक तयार झालेले आहेत. आता आपण हे वाफवण्यासाठी ठेवूया. त्यासाठी मी इथे पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि पाण्यामध्ये लिंबू टाकला आहे, त्यामुळे कढई खराब होणार नाही. आता हे 15 मिनिटे वाफवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपले मोदक तयार आहेत. तुम्हीसुद्धा नक्की ही रेसिपी बनवून बघा. नक्कीच सर्वांना ही रेसिपी खूप आवडेल. आणि जर तुम्हाला कुठे गणपतीला पाया पडायला जायचं असेल तर अशा प्रकारचे वेगळे मोदक बनवून नेले तर कोणाला नाही आवडणार, सर्वांनाच खूप आवडतील आणि सर्वच तुमच्या या रेसिपीकडे पाहत राहतील. असे हे मोदक आहेत, अगदी खऱ्या जास्वंदीच्या फुलांसारखे दिसणारे. तर तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कसे मोदक तयार झाले आहेत. तोपर्यंत बाय बाय.